स्थिती आहे नाशिक मधलं. नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये जवळपास 81% पाणी साठा आलेला आहे. नाशिकचं गंगापूर धरण 81% भरलेलं आहे. तर आपण पाहत आहोत की नाशिकचं गंगापूर धरण 81% भरलेलं आहे. मात्र धरण क्षेत्रात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. दारणा धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. दारणा धरणातनं 11,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकमधलं गंगापूर धरण हे 81% भरलेलं आहे. दारणा नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिककरांची पाण्याची चिंता सध्या मिटलेली आहे. नाशिककरांना पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 81% भरलेलं आहे. जवळपास गेल्या 2 दिवसात या धरणाच्या पाणी साठ्यामध्ये 20% वाढ झालेली आहे. शुक्रवारी या धरणामध्ये पाणी साठा साधारण 60% होता. शनिवारी हा पाणी साठा 70% आलेला होता. आणि आता सोमवारी नाशिकचं गंगापूर धरण 81% भरल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. नाशिकचं धरण गंगापूर धरण 81% भरल्यामुळे नागरिकांवरची पाणी कपातीची टांगती तलवार सध्या तरी दूर झालेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आपला प्रतिनिधी किरण गोटूर याच्याकडनं. किरण, आपण पाहतो आहोत की 2 दिवसात चांगलाच पाऊस धरण क्षेत्रात झालेला आहे. यामुळे आता गंगापूर धरणामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे पाणी साठ्यामध्ये. आहे अगदी 2-3 दिवसापर्यंत नाशिकवरती पाणी कपातीचं टांगती तलवार हे एकूणच असताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं. पण जे मागच्या 48 तासापासून पाऊस नाशिकमध्ये होतोय त्या सगळ्या पावसामुळे आता नाशिकला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरणामध्ये 81% पाणी साठा हे एकूण जे आहे ते जमा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. पण अद्यापही मुसळधार पावसाची एकूणच नाशिकला गरज असल्याचं आपल्याला बघायला मिळतो. कारण अगदी जे 3 ते 4 धरण 80 ते 90% भरलेलं आहे. जवळपास नाशिकमध्ये 23 धरण आहेत. अनेक धरणं अजूनही 40-45% भरलेले आहेत. त्यामुळे अजूनही नाशिकचं जे धरण क्षेत्र आहे, कॅचमेंट एरिया आहे, या कॅचमेंट एरियामध्ये मुसळधार पाऊस झालेला नाहीये. फक्त काही परिसरामध्ये हे एकूणच पाऊस झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो. इगतपुरीमध्ये पाऊस चांगलं झालेला आहे. त्यामुळे दारणा धरण आता 92% भरलेलं आहे. दारणा धरणातून आता 11,500 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे दारणा नदीकाठी राहणाऱ्या सगळ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि दारणा धरणातून जे पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे हे सगळं पाणी नांदूर माध्यमेश्वरमध्ये येतो. नांदूर माध्यमेश्वरमधनं सुद्धा 11,000 क्युसेक जो पाणी आहे तो कोदा पात्रात करण्यात आलेला आहे. जायकवाडीच्या दिशेने हे सगळं पाणी आतापर्यंत चाललेलं आहे. आणि आतापर्यंत जायकवाडीच्या दिशेने 1,00,000 क्युसेक इतका पाणी हे नाशिकमधनं गेलेलं आहे. त्यामुळे जो नाशिकमध्ये पाऊस होतोय त्याचा फायदा जे औरंगाबादला पण मिळतोय. पण अद्याप तरी नाशिकचा जो कॅचमेंट एरिया आहे, नाशिकमध्ये जे काही मुख्य धरणं आहेत, या धरणा परिसरामध्ये अजूनही मुसळधार पावसाची अपेक्षा कायम आहे. पण गंगापूर धरण जो नाशिकला पाणी पुरवठा करतो त्या धरणात 81% पाणी जात आहे. त्यामुळे किमान जो पाणी कपातीचा टांगती तलवार होता तो तरी दूर झालेला आहे. अगदी खरं किरण, तू म्हणतोस त्या पद्धतीनं पाणी कपातीची टांगती तलवार ही सध्या तरी दूर झालेली आहे. मात्र अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. किरण, आपण पाहतो आहोत की नाशिक परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मात्र आता ज्या धरणांची माहिती तू दिलेली आहेस त्यामुळे सध्या तरी मुंबई आणि मराठवाड्यावरचं किंवा पश्चिम महाराष्ट्रावरचं पाण्याचं संकट हे टळलेलं आहे का? असं म्हणता येणार नाही. कारण मुंबईला जो पाणी पुरवठा करणारा धरण आहे अप्पर वैतरणा, तोही इगतपुरी परिसरामध्ये आहे. तो अद्यापही 59% भरलेला आहे. आणि नाशिकवरनं नगर आणि जायकवाडीला जो पाणी जातो याही या जे धरणं मुख्य धरण ज्या धरणातून खरं तर औरंगाबाद आणि नगरला पाणी जातो, काही धरणं नाशिकमध्ये आहेत, हे धरणही अद्याप 40-50-60% भरलेलं आहे. आणि जो गंगापूर धरण समूह आहे याच धरण समूहातून मोठ्या प्रमाणात पाणी नगर आणि
खरतर जायकवाड़ी कडे जातो पण अद्याप ही या धरण समूहात मुसळधार पाऊस झालेला नाहीये। फक्त गंगापूर धरण हा 80% भरलेला आहे पण गंगापूर धरण समूहामध्ये आळंदी कश्यपी असे काही जे धरण आहे 4-5 धरण आहेत हे अजून 40-50% भरलेला आहे त्यामुळे अद्याप ही मुसळधार पावसाची गरज नाशिकला आहे। किरण तू म्हणतोयस त्या पद्धतीने सध्या तरी नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलेलं आहे मात्र जोपर्यंत मुसळधार पाऊस होत नाही तोपर्यंत मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं ही भरत नाहीत आणि त्यातनं ज्या पद्धतीनं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला या पाण्याचा पुरवठा केला जातो विसर्ग केला जातो त्याही धरणांमध्ये मुसळधार पाऊस होणं अपेक्षित आहे त्यामुळे सध्या तरी मुसळधार पावसाची अपेक्षा नाशिक जिल्हा करतोय तर गंगापूर धरणात 81% पाणीसाठा असल्यामुळे नाशिककरांच्या पाणी कपातीची टांगती तलवार सध्या तरी दूर गेलेली आहे। धन्यवाद किरण तू दिलेल्या या माहितीसाठी।